नागपूरमध्ये आज 2 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 17 झाली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, पुणे, नागपूर इथल्या व्यायामशाळा, नाट्यगृह, चित्रपटगृह आणि जलतरण तलाव आज मध्यरात्रीपासून बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत निवेदन करताना सांगितलं. पिंपरी चिंचवड आणि पुण्यातल्या शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून 10वी आणि 12वीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील असंही त्यांनी सांगितलं. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरांमधल्या जिम्स, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव हे बंद ठेवण्यात येतील. शाळा हा एक महत्त्वाचा विषय आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षा व्यतिरिक्त या पिंपरी चिंचवड आणि पुणे इथल्या शाळा आपण पुढच्या आदेशापर्यंत बंद ठेवत आहोत. मुंबईमध्ये अजून तसं केलेलं नाही. उगाच भीतीचं पण वातावरण होता कामा नये म्हणून आपण हे करतो आहोत. मी जनतेला आवाहन करतो आहे की अनावश्यक प्रवास, कारण मग दुसरा प्रश्न येतो रेल्वे किंवा बसचं काय, तर रेल्वे सेवा आणि बस सेवा ही अत्यावश्यक सेवेमध्ये येते म्हणून त्या बंद करणं योग्य नाही. परंतु जनतेला आपण विनंती करतो आहोत की अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळावी. मॉल्स, रेस्टॉरंट, हॉटेल्स या ठिकाणी जाणे टाळावे. विधान परिषदेतही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निवेदन दिलं. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17 झाली असून पुणे, पिंपरी चिंचवड इथल्या शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले. संसर्गजन्य आजार आपत्कालीन कायदा लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. कंपन्या यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी जिथे शक्य त्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, घरात बसून काम करण्याची परवानगी द्यावी अशा सुद्धा एक जनरल सूचना त्या ठिकाणी खासगी कंपन्यांना देण्यात येत आहेत. राज्य शासनाने सर्व आयोजकांना म्हणजे ऑर्गनायझर्सला हे आवाहन करण्यात येत आहे की धार्मिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, खेळ, क्रीडा, राजकीय याबाबतचे कोणतेही इव्हेंट्स घेऊ नये. अशा इव्हेंटसाठी शासनाकडून जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना परवानगी दिली जाणार नाही आणि पूर्वी दिली असल्यास ती रद्द करण्यात येईल.